भोकरदन शहरातील मुख्य रस्त्यावर सध्या मोठ्या वाहनांची अवैध पार्किंग सुरू आहे, त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता आहे, तर संबंधित अधिकाऱ्यांनी यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. भोकरदन शहरातील जालना भोकरदन मुख्य रस्त्यावर मोठ्या वाहनांची अवैध पार्किंग करत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय, तर ये जा करणाऱ्या नागरिकांना अपघात होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झालीय. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून केली जाते. दरम्यान मागील काही महिन्यांपूर्वी रस्त्यावरील टिपू सुलतान चौकात या अवैध पार्किंगमुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता, तर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहे. कमल किशोर जोगदंडे, MCN News, भोकरदन.